सोलापूर दूधसंघ निवडणुकीच्या अर्ज छाननीमध्ये माजी अध्यक्ष दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे, काका संचालक दीपक माळी, सिद्धेश्वर अवताडे यांच्यासह एकूण 26 जणांचे अर्ज छाननीमध्ये बाद झालेत आणि विशेष म्हणजे माण्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांचे क्रियाशील संस्था सभासद मतदारसंघ आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघातील दोन्ही अर्ज मंजूर झाले आहेत. सोलापूर जिल्हा दूधसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्यामुळे निवडणुकीचे उमेदवारी अर्ज छाननी सोमवारी जिल्हा दूधसंघाच्या कार्यालयात पार पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गावडे यांच्या उपस्थितीत ही अर्ज छाननी पार पडली आहे. यावेळी एकूण 35 हरकती प्राप्त झाल्या होत्या. दुपारी 3 वाजता सुनावणी घेण्यात येऊन मंगळवारी सकाळी 11:30 वाजता निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये एकूण 26 जणांचे अर्ज बाद करण्यात आलेत.